12 आमदारांच्या निलंबनाच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाचा निकाल आज आलेला आहे. निश्चित रूपाने त्या निकालाच्या प्रत विधिमंडळ सचिवालयाला प्राप्त झाल्यानंतर त्याच्यावर विधिमंडळ सचिवालय अभ्यास करेल आणि शेवटी अंतिम निर्णय अध्यक्ष महोदय घेतील. हा सरकारचा निर्णय नाही, विधिमंडळाचा निर्णय आहे. विधिमंडळाचे अधिकार आणि न्यायालयाचे आदेश याबाबतीत निश्चित रूपाने जे काही अभ्यास करायचे असतील ते विधिमंडळ सचिवालय करेल आणि त्याच्यावर अंतिम निर्णय हे अध्यक्ष महोदय घेणार आहे. 12 आमदारांच्या निलंबनाच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाचा निकाल आज आलेला आहे. निश्चित रूपाने त्या निकालाच्या प्रत विधिमंडळ सचिवालयाला प्राप्त झाल्यानंतर त्याच्यावर विधिमंडळ सचिवालय अभ्यास करेल आणि शेवटी अंतिम निर्णय अध्यक्ष महोदय घेतील. हा सरकारचा निर्णय नाही, विधिमंडळाचा निर्णय आहे. विधिमंडळाचे अधिकार आणि न्यायालयाचे आदेश याबाबतीत निश्चित रूपाने जे काही अभ्यास करायचे असतील ते विधिमंडळ सचिवालय करेल आणि त्याच्यावर अंतिम निर्णय हे अध्यक्ष महोदय घेणार आहे.